श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, उत्सवरंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुळातील कुलदेवीची संपूर्ण पूजाविधी कशी करावी आणि देवीच्या घटाचा सजशृंगार कसा करावा हे आज तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनपर्यंत आपल्या उत्सवरंग चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घंटेच्या चिन्हाचे बटन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला रोजच पाहायला मिळतील। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की आमच्या कुळातील कुलदेवी ही येरमाळ्याची येडेश्वरी आई आहे आणि आईची ओळख ही मला कशी पटली, त्यानंतर आईचे मिळालेले अनुभव हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानंतरच आज संपूर्ण पूजाविधी मी दर पौर्णिमेला कशा पद्धतीने करते ते आज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता वेळ न घालवता मी लगेचच पूजेला सुरुवात करते। तर हे पहा, पूजेचं सर्व साहित्य मी जवळ घेतलेलं आहे, आसन टाकलेलं आहे आणि ही पूजा मी कुठे करणार आहे तर हे पहा, हे आहे माझं देवघर। देवघराला लागून लगेचच फ्रीज आहे, त्यानंतर इकडे डब्बे वगैरे ठेवण्यासाठी चार कडप्पे आहेत। ते सगळ्यात पहिला जो कडप्पा आहे त्यामध्ये मी देवी स्थापन करणार आहे, कारण मला जागेच्या अभावी देवी या ठिकाणी बसवावी लागते, कारण देवी मातेला सर्व काही समजतं। तुम्हीच पहा, या ठिकाणी कुठेच देवघराजवळ जागा नाही आणि देवघरसुद्धा लहान असल्यामुळे देवघरातसुद्धा मला ठेवता येणार नाही। आज पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायण पूजासुद्धा मी पौर्णिमेची करत असते, त्यासाठी तीसुद्धा तयारी माझी झालेली आहे। पहिल्यांदा देवीची स्थापना करून घेऊन त्यानंतर मी सत्यनारायण करणार आहे। तर आता पूजा करण्यासाठी मी पहिल्यांदा संपूर्ण ही जागा झाडून घेतलेली आहे, त्यानंतर स्वच्छ पुसून घेतली आहे, त्याचबरोबर रांगोळीने स्वस्तिक काढलेला आहे आणि त्यावरती एक छोटासा पाट मांडलेला आहे। त्यानंतर पाटावरती वस्त्र, तर एक छोटंसं संध्यापात्र आहे, त्यामध्ये मी तांदूळ टाकलेले आहेत आणि याच तांदूळावरती मी कलश स्थापना करणार आहे। तर आता या तांब्यावरती सुद्धा हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढून घेते। तांब्यामध्ये पाण्याऐवजी मी गहू टाकलेले आहेत, त्यानंतर आंब्याचा ढाळा। तर हे गहू का टाकले याचं कारण आहे की मी 4-5 महिने जवळपास पाण्याचाच हा कळश मांडत होते, पण या कळशामधलं जे पाणी आहे एकदम असं काळसर व्हायचं, त्यामध्ये आपण 1 रुपया टाकतो तो 1 रुपया पण पूर्ण काळा होऊन जायचा आणि त्यानंतर त्या पाण्याचा असा वास यायचा आणि नारळ जे आहे त्या नारळाला खालून थोडीशी अशी बुरशी यायची, त्यामुळे या कळशामध्ये मी गहू टाकलेले आहेत। आणि अशा प्रकारचा हा घट आमच्याकडे बरेच जण बसवतात आणि तो मी पाहिला आणि त्याच पद्धतीने मी हा घट आता 4-5 महिन्यापासून बसवत आहे। तर आता जसं आपण कळशातल्या पाण्याची पूजा करतो त्याचप्रमाणे पंचोपचारे पूजा करून घ्यायची, 1 रुपयाचं नाणंही टाकायचं, फूल, हळदी, कुंकू, गंधा, अक्षदा सर्व वाहून घ्यायच्या आणि त्यानंतर पाटावरती हे संध्यापात्र आणि हा कळस अशा पद्धतीने ठेवायचा। तर तुम्हाला असं वाटेल की हे डायरेक्ट पाटावरती रास मांडून यावरती सुद्धा कळस ठेवता आला असता, पण या पौर्णिमेला पूजा केली की डायरेक्ट दुसऱ्या पौर्णिमेलाच करावी लागते, तर 1 महिना जवळपास हा अंतर होतो आणि हा पाटसुद्धा लहान आहे, तांदूळ असतील किंवा गहू असतील पाटाबाहेर येऊ नयेत किंवा धूळ बसू नये यासाठी अशा पद्धतीने व्यवस्थित हा कळस मांडून घ्यावा, कारण महिनाभर याला काहीच प्रॉब्लेम येत नाही। तर त्याचबरोबर मी वस्त्रही घालून घेतलेलं आहे। त्यानंतर हे पहा, अशा प्रकारे माझ्याकडे मुखवटा आहे, तर या मुखवट्यामागची सुद्धा मोठी कहाणी आहे, ती सुद्धा मी एके दिवशी तुम्हाला सांगेल की हा मुखवटा घर चलून माझ्याकडे कसा आला। पण हा येडेश्वरी मातेचा मुखवटा नसून एखाद्या देवीचा आहे, पण कोणत्या देवीचा आहे हे मला माहीत नाही, पण देवीची रूपं जरी वेगवेगळी असली तर देवी ही एकच आहे, तर त्यामुळे आपल्या कळशाला कोणताही मुखवटा चालेल, यामध्ये शाडू मातीचाही मिळतो, तर तोही तुम्ही कळशाला लावला तरी चालेल। आणि तुमच्याकडे जर नसेलच तर आपण श्रीफळाला देवीचं स्वरूपच मानत असतो, तर त्या श्रीफळाला जर संपूर्ण सजशृंगार केला तर अगदी देवीचं रूप दिसायला लागतं, तर तसं केलं तरी चालेल। तर हा जो मुखवटा आहे तर तो मी गोदाजल लिक्विडने उजळून घेतलेला आहे, त्याचबरोबर 5 वेळेस दुधाने अभिषेक केलेला आहे। तर अभिषेक करतेवेळेस स्त्री सूक्त आणि 1 वेळेस पुरुष सूक्त म्हटलेलं आहे। तर नारळाला लाल कलरच्या धाग्याने
पाच वेळेस मी वेळे देऊन बांधून घेतलेला आहे। तर या ठिकाणी रिळीचा धागा घेतला तरी चालेल। तर हा मी करदोडा बांधलेला आहे। तर या नारळाची पंचोपचारे पूजा करून घ्यावी। तर नारळ हे पहा अशा पद्धतीने शेंडी ही खालच्या बाजूला करून तांब्यावरती ठेवावा। तर आता याला मी हा मुखवटा लावून घेते। तर त्यासाठी मागे मी दोरी बांधलेली आहे। तर हे पहा अशा प्रकारे मुखवटा मी व्यवस्थित लावून घेतला आहे। देवीचा आता संपूर्ण सजशृंगार करून घ्यावा। तर हे पहा पहिल्यांदा मी कानातले लावून घेते। बरेच जण चांदीचा सुद्धा मुखवटा करतात। जेव्हा पहिल्यांदा कुळदेवीची पौर्णिमेच्या दिवशी स्थापना केली तर ती स्थापना मी माझ्या आईच्या हातून करून घेतली होती। तर त्यामागं एक कारण आहे। तर हा मुखवटा घरी कसा आला किंवा आईच्या हाताने ही स्थापना मी का केली हे पुढच्या व्हिडिओत मी नक्की सांगेल, कारण त्यामागे एक देवीचा चमत्कारच आहे। तर सजशृंगार करून झाल्यानंतर डोक्यावरती ओढणी पांघरून घ्यावी। तर प्लास्टिकच्या फुलांची वेणी मी आणलेली आहे। वेणीला समोरच आता बिंदी मी लावून घेते। तर आईसाठी हे पहा मी एकदम सुंदर अशी बिंदी आणलेली आहे। आईचं रूप असं मस्त उठून दिसते। तर संपूर्ण देवीचा सजशृंगार झाल्यानंतर पंचोपचारे पूजा करून घ्यावी। फुलाने पाणी शिंपडून घ्यावे। त्यानंतर थोडासा पाण्याचं बोट घेऊन हळदी आणि कुंकू ओलसर करून घ्यावं, कारण महिनाभर हे व्यवस्थित तशाला तसंच राहतं। जर कोरडं हळदी कुंकू लावलं तर लगेच ते निघून जाईल। तशी तर आपण ही दररोजच पूजा करतो। त्यानंतर कापसाचे वस्त्र आणि लाल गुलाबाचं फूल वाहून घ्यावं। पूजेच्या सुरुवातीसच मी अगोदर दिवा लावून घेतलेला आहे, कारण कोणत्याही पूजेला सुरुवात करण्या अगोदर दिवा लावूनच सुरुवात करावी। तर आता आंबाबाईची आपल्याला ओटी भरायची आहे। तर त्यासाठी मी छोटासा नवीन पिसाचा तुकडा घेतलेला आहे। एखादा मोठा पीस असला तरी चालेल, पण पुढे जागा नसल्यामुळे मी छोटा तुकडा घेतलेला आहे। त्याचबरोबर पाच हिरव्या बांगड्या, खारीक, सुपारी, बदाम, खोबर आणि हळकुंड, तर असे हे पाच जिन्नस घेतलेले आहेत। तर सोबतच एक फळ ठेवलेलं आहे। ओटीची पूजा करून घ्यावी, फळाची पूजा करून घ्यावी। त्याचबरोबर एका छोट्या चंबूमध्ये मी पाणी भरून ठेवलेलं आहे आणि वरती एक छोटी वाटी। तर हे पहा अशा प्रकारे पाच वेळेस अंबाबाईची ओटी भरून घ्यावी। त्यानंतर सोबतच मी उदबत्तीही लावून घेतली आहे आणि आरती करायच्या वेळेस धूप लावून घेईल। तर खडीसाखरेचा प्रसाद दाखवून घ्यावा किंवा गुळ खोबरेचा। आणि त्यानंतर जे आपण स्वयंपाकात जेवण बनवलं असेल तर त्याचा नैवेद्य दाखवून घ्यावा, किंवा मग तांदळाची खीर केली तरी चालेल। त्यानंतर पाणी फिरवून उदबत्ती ओवाळून घ्यावी। आणि संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतर समोर मी देवीचे दोन पावले काढून घेते रांगोळीने। आणि दररोजच दोन पावले काढून घ्यावी। त्याचबरोबर देवीजवळ कुंकू आणि हळदीचा मी करंडा ठेवलेला आहे। आता आरती करायची आहे तर त्या अगोदर मी धूप लावून घेते, कारण कोणत्याही पूजेमध्ये आरतीच्या वेळेला धूप लावून घ्यावा। तर आता सुरुवातीला गणपतीची आरती आणि त्यानंतर मी एडेश्वरीची आरती म्हणत आहे। तुम्हाला जर खरंच ही कुलदेवीची पूजा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्यानंतर सबस्क्राईब करून घंटी या चिन्हाचे बटन प्रेस करा। दर पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण अशा पद्धतीने मी पूजा करते आणि दररोजची पूजा फक्त फुलाने पाणी शिंपडून हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्याव्या, त्याचबरोबर दिवा लावून घ्यावा आणि उदबत्ती ओवाळून घ्यावी। तर अतिशय प्रसन्नमय वातावरणामध्ये देवीचं रूप हे उठून दिसत आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या गरजू मित्रमैत्रिणींना पुढे शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन आध्यात्मिक व्हिडिओसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।